नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पुढाकारातून मुस्लिम बांधवांनी नई जिंदगी परिसरातील एका हिंदू महिलेचा अंत्यविधी करत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलं. आमच्या देशातील विविध जाती धर्मातील ऐक्य हा नेहमीच महत्त्वाचा धागा राहिलाय. इथली माणुसकी मानवतेची भावना सर्वश्रेष्ठ ठरली आहे. याचा एक आदर्श वस्तुपाठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पुढाकारातून समोर आला. त्यांना परिसरातील मुस्लिम बांधवांनी दिलेली साथ ही आदर्शवत ठरते. तसा प्रसंग गंभीरच होता. नई जिंदगी परिसरातील सिद्धेश्वर नगरातल्या पद्मावती नारायण कुलकर्णी या वृद्धेचा आजारपणामुळं मृत्यू झाला. त्यांना 4 मुलं 2 मुली हे सगळे पुणे बंगळुरू आदी ठिकाणी राहणारे. आत्ताच्या काळात अंत्यविधीसाठी येणं हे शक्यच नाही. एक जावई केवळ इथं होते. बाकी कोरोनाच्या या काळात अंत्यविधीसाठी कुणी पुढं येत नाही. त्यामुळं पद्मावती कुलकर्णी यांच्या अंत्यविधीचा प्रश्न आला. दरम्यान पहाटे 3 च्या सुमारास ही बाब नगरसेवक बाबा मिस्त्री यांना समजली. त्यांनी दिलासा देत काहीही काळजी करू नका, आपण अंत्यविधी करू असं सांगितलं. दरम्यान बाबा मिस्त्री यांच्या समवेत परिसरातील मुस्लिम बांधवही एकत्रित आले. पद्मावती कुलकर्णी यांच्या अंत्यविधीसाठी कुणी नसताना नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पुढाकारातून मुस्लिम बांधव जमले. त्यांनी हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यविधीची संपूर्ण तयारी केली. इतकंच नव्हे तर पद्मावती कुलकर्णी यांच्या पार्थिवाला खांदा देत नगरसेवक बाबा मिस्त्री आणि अन्य मुस्लिम बांधवांनी विमानतळ परिसरात हिंदू पद्धतीनुसार पद्मावती कुलकर्णी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सारा प्रसंग मन हेलावणारा होता. जिथं अंत्यसंस्कारासाठी कुणी नाही तिथं मुस्लिम बांधवांनी हिंदू व्यक्तीवर तिच्या रिवाजाप्रमाणे केलेले अंत्यसंस्कार माणुसकीचं दर्शन घडवणारं होतं. आमचं सामाजिक ऐक्य, बंधुत्वाची भावना, इथली धर्मनिरपेक्षता किती खोलवर रुजली आहे त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कुलकर्णी म्हणून आमच्या भागात राहतात नई जिंदगीमध्ये. त्यांनी रात्री 3 वाजता येऊन मला सांगितलं, तुमची सासू झोपल्या ठिकाणी त्यांची मय झालेली आहे आणि वय पण 80 च्या वर आहे, काय करावं. ठीक आहे, मी उद्या सकाळी येतो म्हणलं. मग गेल्यानंतर बघितलं त्यांच्या घरात फक्त 3च लोक होते. 3 लोक आणि त्यांचा भाऊ एक होता अतुलस्ते, मग त्यांना बोलून घेतले त्यांनी, बाकी लोकच नव्हते त्यांच्याकडं. मी म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व मिळून करतो म्हणून आम्ही तयारी केला. सकाळी तयारी केलं, महानगरपालिकेची गाडी मागवलो, आम्ही ती मय्यत घेऊन गेलो. मय्यत त्यांची पूर्ण घेऊन जाऊन साखरकरांच्या बाजूला मशानभूमी आहे, त्या ठिकाणी त्यांचे अंत्यविधी ज्या रीतीप्रमाणे आहे त्या रीतीप्रमाणे आम्ही अंत्यविधी केलेले आहे. याचं कारण एकच आहे की आमच्या भागामध्ये कुठलाही भेदभाव नाही आहे. या भागामध्ये लोक आता मैत्रीला यायला फार मोठ्याप्रमाणे घाबरतात. ही सुद्धा लोकांमध्ये चांगली भावना निर्माण व्हावा. कोणी असू द्या, ह्या पुण्याचं काम आहे. मयत करणे व मयत मध्ये जाणे हा पुण्याचं काम आहे. त्या कुठलाही धर्माचा असू द्या, त्यात का वाद नाही, परंतु तो शेवटी माणूस आहे. एका माणसाच्या मयतीला जाण्यास लोक एवढं घाबरतात असं वाईट वाटतं मला. आता आम्ही करोनाच्या बोड्या एवढ्या मयत करतो, 95-96 पर्यंत आता करोनाच्या बोड्या मयत केला आम्ही. आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. प्रत्येक धर्माच्या मयतीमध्ये करोनाच्या बोड्या आम्ही घेऊन जातो.
आम्हाला ती सुद्धा आम्ही आता नवीन पद्धत चालू केली करोनाच्या अगोदर जरा चुकीच्या पद्धतीने आता मी धार्मिक पद्धतीने करालो हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या कुठल्या असू द्या त्यांच्या विधीप्रमाणे त्यांच्या धार्मिक प्रमाणे आता मी करण्याला सुरुवात केलेली आहे.